त्याला सर्वात मोठी संघटना म्हणजे सीएचओची सगळ्यात जास्त मिळाली आहे, त्यामुळे हा यशस्वी आपला होणार आहे 100%। आणि अकाउंटंटने तर सर्व आमची रिपोर्टिंग बंदच केली आहे आम्ही सर्व, आणि ते आता आम्हाला एक पत्र दिलं फक्त, पण आम्ही अजून चढण्या गेलो, काल अजून एक पत्र आलं तरी पण आम्ही जिमावून गेलो। पण त्या सर्व शरीर चालू आहे, जोरदार चालू आहे, फक्त कसं आपली उपस्थिती थोडी कमी कमी अधिक चालू होती, त्याचं स्थिती आहे तसं आमच्याकडे चालू आहे। कारण दोन तीन संघटना आहे, काही संघटना आहे एक रुपया देऊन तुम्ही खर्च आणतो, एक रुपया देऊन सगळ्याला बोलून टाकला आहे, एक रुपया देऊन खर्च आणतो। माझा काय एक काही होता विशेष म्हणून होता, पण सगळं त्यांनी जमा करून ठेवली आहे, आणि त्याच्यामध्ये शाळेने सांगितलं आयुक्त त्याच्यामध्ये आहेत, त्या भागीदार एक रुपयामध्ये, आणि जे आयुक्त आहेत त्यांना ते पण आहे। तेव्हा त्यांनी आर यांना दिला, इतर ते दिला, पण त्यांनी दुसऱ्या संघटनेला सांगितलं नाही ते अजूनपर्यंत आम्ही या संघटनेला असं दिलं म्हणून, म्हणजे ते चुकीचे हे करून राहिले ते लोक, त्यामुळे आपली संख्यामुळे पाठबळ कमी आहे। कारण त्याच्यामध्ये काही लोक गुंतले आहेत, बहुतेक आमच्या एन एम भगिनीने बहुतेक लोकांनी एक रुपये दिलं आहे, आणि ते या पेशवर दिले आहे तुम्ही ते बोलून जा, पण असं नाही आहे ते हक्काचेच पैसे मिळाले होते। कारण 2008 सगळ्यांना लागू झाला होता, तो 8% ते सगळ्यांसाठी होता, मी माझ्या ब्लॉकमध्ये तो 8% वाटला होता सुरुवातीला, 5-8% कोणी वाटला नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये नाही वाटला, पण मी वाटला होता एन एमला, एन एम एच बी एस एम। मग ते काही जण ते पत्र आलं दिल्या लेवलचं, ते यांना लागू नाही म्हणून, आणि तेच पैसे तुम्हाला तर याच्यामध्ये भेटले ते वाढीव, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, कोणते अकाउंटंट कॅल्क्युलेशन करा, तेव्हा आमचं 8000 रुपये होतं तेव्हा तुमचं 5000 रुपये पकड, 3000 फरक होता, आता तोच फरक आला त्याच्यामुळे। म्हणजे ते पैसे कसे आहेत, ते पैसे तुमच्या हाताचेच पैसे होते, आणि सगळे हे कारव्याचे ते चालू होते, यांना माहीत होऊन गेलं असे पैसे भेटत आहे म्हणून त्यांनी आपला अधिकार केला, आम्ही मिळवून दिले पैसे, असं झालं आहे। त्यामुळे ते युनियन भागीदारी पूर्ण समर्थ आहे, आपण त्या पण येत आहे, आणि सर्वच लोक आता संपाला पाठीमध्ये आलंच पाहिजे, कारण हे एकासाठी नाही आहे, सर्वांसाठी आहे। आणि मेन मुद्दा म्हणलं सीएचओचा आपला भक्कम पाठी मिळाला, यांच्यासुद्धा मी खूप आभार व्यक्त, कारण जेपर्यंत आपण एकत्र येत ना 5-6 संघटना तोपर्यंत काहीच नाही होऊ शकत, आता काही करण्याची स्थितीमध्येच नाही आहे। इथं अधिकारी सांगतात तुम्ही तुमच्या बाजूने यावं बाजूने यावं, पण यांचे असे पत्र काढतात आई यासाठी आपण सर्वांचा जास्तीत जास्त 1 महिना असतात, 2 महिने जाणार असतात, त्याला यावेळी दिवाळी आपण अशीच करू संपामध्ये, ठीक आहे सर, सरांना शुभेच्छा, आपली मागणी होईल हे आपले 100% आहे, कारण आपण एकत्र राहिलो ना तर काही नाही होणार, त्यांना मागणीच करावं लागेल, ते किती पत्र ते होते, ठीक आहे सगळ्यांना नमस्कार। भेटायला आलो सकाळी 5:30 लग्न जाऊन, मला आता झोप वगैरे झाली भेटायला, खूप खूप आभार सर आपल्याला चंद्रपूरहून इथं भेट द्यायला आले, प्रत्येकाला एक पोटतिडकी आहे आपल्या लोकांविषयी, म्हणजे आपले पण जे निर्माण होते की नाही ते याला म्हणतात, जे चंद्रपूरहून इथपर्यंत आले आणि आपल्याला भेट दिल्याशिवाय त्यांनी तिकडचा मार्ग काढला नाही, आणि आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांनी सरांनी, इकडे पण तीच कंडिशन आहे ज्या संघटनांचं काही ठिकाणी